कोरोना महामारी से मरने वालों का आंकड़ा थम नहीं रहा। क्या मतदाता और क्या नेता, सभी मौत कोरोना बीमारी से हो रही है। जी हां, हम बात करने जा रहे हैं राष्ट्रीय कांग्रेस के सांसद राजीव सातव की, जिनकी 46 की उम्र में कोरोना से मृत्यु हो गई है। देश के अलग अलग हिस्सों से उन्हें श्रद्धांजलि अर्पित की जा रही है। राज्य में कोरोना का आतंक कहीं कम होते दिखाई दे रहा है तो कहीं पर ज्यादा हो रहा है। आज भी कई लोग शहर के अलग अलग अस्पतालों में कोरोना बीमारी का इलाज करवा रहे हैं। कोई ठीक ठाक हो रहा है तो कहीं लोग मौत की आकुश में सो रहे हैं। इस कोरोना की चपेट में कोई भी अछूत नहीं रहा है। ऐसे ही एक राज्य के नेता तथा राष्ट्रीय कांग्रेस के वरिष्ठ नेता सांसद राजीव सातव का कोरोना बीमारी से निधन हो गया। निधन की खबर पूरे राज्य में फैलते ही देश के तमाम राष्ट्रीय नेता और महाराष्ट्र सरकार के तमाम नेताओं द्वारा सांसद राजीव सातव को श्रद्धांजलि अर्पित की। आमचे सहकारी आणि काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राजीव सातव यांचे दुःखद निधन झाल्याची वार्ता आज सकाळी आम्हा सर्वांना कळाली आणि अतिशय धक्कादायक आणि निराश करणारी ही बातमी ही आज सगळ्यांना कळालेली आहे। अतिशय वेदना देणारी आणि मनाला न पटणारी अशा प्रकारची ही घटना आज घडलेली आहे। राजीव सातव एक धडाडीचे नेते होते। अतिशय अल्प काळामध्ये त्यांनी जिल्ह्यापासून राज्यापासून थेट राष्ट्रीय पातळीपर्यंत आपल्या कर्तृत्वाने त्या ठिकाणी आपली उंची वाढवली। काँग्रेस पक्षामध्ये अतिशय जिद्दीने आणि चिकाटीने काम करणारा असा हा तरुण सहकारी आज आमच्यामधून गेल्याची खंत आम्हा सर्वांना आहे। गेले अनेक दिवस ते कोरोनाशी झुंज देत होते, कोरोनातून बाहेर पडले, परंतु कोरोना नंतरच्या कॉम्प्लिकेशन्समध्ये त्यांची प्रकृती दुर्दैवाने खालावत गेली आणि त्यांच्यामुळे या मृत्यूशी झुंज देत असताना हा कोरोना योद्धा आज आपल्यातून निघून गेल्याचं दुःख आम्हा सर्वांना आहे। मी त्यांच्या परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी आहे। ईश्वर त्यांना शक्ती देवो आणि त्यांच्या ज्या स्मृती आठवणी आहेत त्या सदैव आमच्यामध्ये राहतील। ज्यांच्या नेतृत्वाने कर्तृत्वाने मेहनतीने एक जिल्हा पातळीचा कार्यकर्ता कसा राष्ट्रीय पातळीपर्यंत यशस्वीरित्या पोहोचू शकतो असं एक ज्वलंत उदाहरण राजीव सातव यांच्या निमित्ताने आज आमच्या समोर आहे। महाराष्ट्राला त्यांचा अभिमान होता, देशाला त्यांचा अभिमान होता आणि अशाच्या नेतृत्वाने जाण्याने आणि अतिशय कमी वयामध्ये त्याचं झालेलं दुःखद निधन हे आम्हा सर्वांना वेदना देणारं आहे। तेवढं मला सांगायचं आहे। आम्ही त्यांच्या कुटुंबाच्या दुःखामध्ये सहभागी आहोत। राजीव सातव देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता असलेले माझे काँग्रेस पक्षातील प्रिय व अतिशय निकटचे सहकारी होते। जिल्हा पातळी ते राष्ट्रीय स्तर अशी गरुड भरारी घेराने नेतृत्व म्हणून त्यांच्याबद्दल आपुलकी व आदरही आम्हाला सर्वांना वाटत होता। युवक काँग्रेसचे राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करताना त्यांनी युवकांना काँग्रेस पक्षाच्या मुख्य प्रवाहाकडे आकर्षित केले। आमदार, लोकसभा व राज्यसभा सदस्य म्हणून लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांची कामगिरीसुद्धा अत्यंत प्रभावी राहिलेली आहे। काँग्रेस पक्षाला भक्कम करण्यासाठी समर्पित असलेले नेतृत्व म्हणूनही त्यांची ओळख सदैव राहील। गुजरात काँग्रेसचे प्रभारी म्हणून काँग्रेस पक्षाला प्रतिकूल परिस्थितीत भक्कम करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता। त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने व काँग्रेस पक्षाने एक उमदे व उज्ज्वल भविष्य असलेले नेतृत्व गमावलेले आहे। राजीव सातव यांच्या निधनाने माझी व काँग्रेस पक्षाची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे। हे दुःख पचवायची शक्ती त्यांच्या कुटुंबियांना आणि समस्त काँग्रेस जनांना लाभो, हीच तथागत चरणी प्रार्थना। आज देश को मुख्य जरूरत है कोरोना से एक साथ लड़ने की, कोरोना के मरीजों को पर्याप्त सुविधा देने की। राज्य सरकार तथा प्रशासन पूरी तरह से इस पर कामकाज करी है, बशर्ते यदि सभी सरकारी और उनके नुमाइंदे यदि नाम के पीछे ना भागते हुए यदि हर कोई पूरी ईमानदारी से कोरोना जंग में साथ दे तो दोबारा कोई भी इस राज्य का नेता या मतदाता कोरोना से नहीं मर सकता। सकारात्मक सोच होना बेहद जरूरी है। शायद यही सांसद राजीव सातव के निधन पर सही श्रद्धांजलि हो। कैमरा पर्सन राजकुमार मोहट के साथ संजय मिरे की रिपोर्ट।